घरातलं थोरलं कुटुंब आता आपल्यासोबत आहे, सौ पुष्पा आणि शहाजी काकडे. नमस्कार. तर मग अशी आम्ही खूप छान बोललो, जरासं बोलता बोलता त्यांचे काही मनातले पण थोडेसे मुद्दे बाहेर आले. त्याच्यातून त्यांनी मगाशी एक अशी कमेंट केली की म्हणजे लहानांनी मोठ्यांची बरोबरी करू नये, की आता आम्ही इकडे फ्लॅट घेतला तर धाकट्या जाऊ बाई तिकडे घेतात, आम्ही हे केलं की मग ते करतात, तर असं लहानांनी करू नये. तुमचं काय मत आहे? कॉम्पिटिशन आजच्या युगात प्रत्येकाला वाटतं आपण दुसऱ्याच्या पुढे जावं. हा, त्यांची इच्छा असायला आपल्यापेक्षा मोठं व्हायचं तर अवश्य त्यांनी व्हावं. कॉम्पिटिशनचं काही तसं नव्हतं, त्यावेळीची परिस्थिती विचारात घेऊन त्यांनी तसं करायला नको होतं. कुणी दिरांनी काय करायला नको होतं? कॉम्पिटिशन म्हणजे लगेच आम्ही घेतलं, त्यांनी लगेच घ्यावं. तुमची मदत मागितली होती त्यांनी? बोलले होते कळत न कळत असं, हा काहीतरी मदत करा. हे मला घरात काहीच सांगत नाही खरं, म्हणजे असं सगळं ते ना, म्हणजे मला एकदम घरातून हेच करतात, म्हणजे काय तुला काय करायचंय, तुला घरात जेवायला दोन टाइम आहे ना बस. बर, काही म्हणजे जे आहेत ना ते काहीच सांगत नाही मला. हो, घरातलं वातावरण नक्की कुठे आहे, काय स्कोर झालाय संसाराचं हे पण कळलं पाहिजे ना. बर, तुमच्या जाऊबाई म्हणजे एवढं स्ट्रगल तिकडे थोडासा त्यांच्या आयुष्यात चाललेलं आहे की त्यांच्या मिस्टरांना कमी पगार आहे तरी पण त्यांनी दोन दोन पार्लर उभारले. म्हणजे एक स्त्री म्हणून त्या मुंबईसारख्या ठिकाणी आता एवढं स्ट्रगल करून उभ्या राहिल्या स्वतःच्या पायावरती, याचं तुम्हाला कौतुक आहे? आहे, खूप कौतुक आहे. ती माझ्यापेक्षा खूप हुशार आहे, एकटी एवढं सांभाळते ना, म्हणजे मला तर होणार नाही. ती मला म्हणली, वहिनी तुम्ही पण पार्लरचं शिकून घ्या, पण मला दोन मुलं आहेत ना त्यांना आणायचं नाही. आणि मिस्टर म्हणले नको पार्लरच्या ह्याच्यात नको, मला घरचीच पाहिजे, म्हणजे घरकाम करायलाच पाहिजे. असं छान तुम्ही बोललात, मला छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता एक मस्त राऊंड खेळायचा, आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवली, शोधा, बक्षिसं आहेत, खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, घरात असून सुद्धा या वस्तूचा वापर कमी प्रमाणात होतो. वेळ सुरू होते आत्ता, 30 सेकंद शोधायचं आहे. सापडलं. वा, कुठे होत? माहिती वापरत नाही जास्त. वापरा ना, केक वगैरे करा, आम्हालाही खायला घाला. चला पुढचं शोधा. मिस्टरांसाठीच उपयोगी पडणारी एक वस्तू. वेळ सुरू होते आत्ता. वेळ अगदी कमी आहे. 5, 4, 3, 2 वेळ संपली. या जेवणाचा डबा होता तिकडे ठेवलं होतं. नाही बघितलं, त्याच्यात तर नाही दिसलं नीट. बघायचं ना, आज छोट्या वाट्यात त्याला चिकटवून ठेवलं होतं काय. एक बक्षीस मिळालंय वहिनींना. काय आहे बघूयात बक्षीस. तुम्हाला मिळतंय जीव सर, अभिनंदन. धाकटं कुटुंबात आपल्यासोबत आहे सौ पौर्णिमा आणि अशोक काकडे. नमस्कार. तुमचा प्रेमविवाह आहे मगाशीच मला कळलं, म्हणजे जगाचा विरोध स्वीकारून त्यांनी लव्ह मॅरेज केलं असं म्हणायला हरकत नाही. लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर जास्त पुरुषाच्या खांद्यावरच उजळं असतं की आपण करायला पाहिजे, पण इथं थोडंसं असं झालं की यांच्याकडे जरा जास्त ओझं आलं, तर त्यांचं ओझं कधी कमी करणार तुम्ही? चालू प्रयत्न चालू आहे. नक्की कराल ना? नक्की. कारण कसं असतं की आता एक मित्र एक भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो की शेवटी पुरुषानं लव्ह मॅरेज सांभाळायचं असतं, कारण त्याच्याकडे जास्तीत जास्त मी म्हटलं तसं खांद्यावर सगळं ओझं त्याचे असतं, समाजाला तोंड पण त्यालाच द्यावं लागणार असतं. त्यामुळे त्या देत आहेत हे तुमच्यासाठी खूप चांगलं की अशी तुम्हाला बायको मिळाली की त्या जास्तीत जास्त सपोर्ट करतात. पण आता तुमचं कर्तव्य थोडंसं असं असणार आहे की आपणही त्यांचा ओझं कमी करूयात, आपला व्यवसाय थोडा मोठा करूयात. बरोबर आहे. तुमची काही अपेक्षा आहे का मिस्टरांकडून पुढे भविष्यात? एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी चांगलं काम बघावं. तुम्ही थोडंसं आता लावून धरा, काहीतरी चांगलं करा. सगळा महाराष्ट्र बघतो, त्यांची पण अशी इच्छा असेल. तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छा. आता एक छानसा राऊंड खेळायचा आहे, काही कार्ड्स आतमध्ये लपवून ठेवलेत ती शोधायची आहेत, बक्षिसं जिंका, खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे, मोठ्या जाऊबाईंना आवडणाऱ्या पदार्थासाठी लागणारा एक जिन्नस. वेळ सुरू होते आत्ता, पटापट शोधा बहिणी. 5, 4, 3, 2 वेळ संपली. या पावभाजी मसाला होता फ्रीज मध्ये, त्याच्यात कार्ड ठेवलं होतं. हा, उचललेला परत ठेवलं, नीट बघायला पाहिजे होतं. चला पुढचं शोधा. मिस्टरांना जेवणात हे कमी लागतं. वेळ सुरू होते आत्ता, पळा पटकन शोधा पटकन. हा मिळालं कार्ड. आणा कार्ड. बरोबर शोधलं, तिखट कमी लागतं ना. आता काय आहे बक्षीस बघूयात. आणि वहिनींना मिळतंय बक्षीस, कॅसरॉल. अभिनंदन.
आता द्यायचा आहे बोनस. सासूबाई तुमच्या हातात बोनस 10 मार्क आहेत. हे घ्या कार्ड, दोघींपैकी एकीला देऊ शकता.